तर रामाशिवाय रामराज्य होऊ शकत नाही, म्हणून ज्या ठिकाणी राम आहे तिथेच रामराज्य होऊ शकत होईल. आणि रामाशिवाय राज्यच नाही, पहिले पण रामच होते, आता पण रामच होतील, आहे पुढे बी रामच राहतील. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आपलं जग हे चालेल तोपर्यंत रामाचं अस्तित्व हे कायमच राहणार आहे. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील नाशिकमध्ये. नाशिकची ही पवित्र भूमी प्रभू श्रीरामांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झाली आहे आणि इथूनच सुरुवात झाली होती रामायणाच्या एका महत्वपूर्ण अध्यायाची आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाची. लक्ष्मण जी ने शूर्पण का की नाक काटी थी तो उसके दो भाई थे खर और भूषण. ये जब राम जी से युद्ध करने आए थे उस समय माता सीता को सुरक्षित रखने के लिए इस गुफा का निर्माण किया गया था. इस वजह से नाम इसका सीता गुफा हुआ. और लैंडमार्क पहचान के लिए 5 बरगद के पेड़ ईशान कोण में लगाए गए थे जिस वजह से नाम पंचवटी हुआ. तो जानकारों का कहना है कि 2.5 साल का वनवास काल उनका पंचवटी तपोवन में गया. नाशिक मध्ये स्थित आहे प्राचीन आणि ऐतिहासिक काळाराम मंदिर. या मंदिरात स्थापित केलेल्या प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती स्वयंभू आहेत. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आणि नंतर या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्ती या ठिकाणी आतमध्ये या ठिकाणी स्थापित केल्या गेल्या. ज्या स्थापित केलेल्या मूर्ती ज्या आहेत त्या स्वयंभू मूर्ती आहेत. त्या कोणीही माणसांनी या ठिकाणी बनवलं नाही किंवा कुठल्याही कारागिरीने ते बनवलं नाही. या ठिकाणी गोदावरी नदी जी वाहते त्या गोदावरी नदीमध्ये या मूर्ती प्राप्त झालेल्या आहेत. आजही त्या गोदावरीमध्ये गोदावरी नदीमध्ये पंचवटीच्या क्षेत्रामध्ये 3 कुंड आपल्याला बघायला मिळतात. रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड. या मंदिराचं नाव काळाराम का पडलं यामागेही एक मनोरंजक कारण आहे. या ठिकाणी राम जे आले होते हे रावणांचा कर्दन काळ बघून या ठिकाणी आले होते, राक्षसांचा काळ बघून या ठिकाणी आले, म्हणून रामाने या ठिकाणी काल स्वरूप धारण केलं होतं. म्हणून देखील काळाराम या नावाला विशिष्ट महत्व या ठिकाणी सांगितलं जातं. चला पाहूया की नाशिकचे लोक अयोध्येमध्ये बनत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी किती उत्साही आहेत ते. याबद्दल भावना म्हटल्यावर जे कार सेवक मी जेव्हा ज्यावेळेस लहान होतो ज्यावेळेस हे आंदोलन चालू होतं त्यावेळेस ह्या गोष्टी बघत होतो त्यावेळेस मनात कुठेतरी शंका होती की हे मंदिर खरंच होणार आहे का. पण ह्या गोष्टीला माननीय मोदीजींनी मूर्त स्वरूप दिलं आणि ते रामलल्ला आज अयोध्येतल्या त्या मंदिरात आज विराजमान होणार आहेत. सोचा था कि प्रभु का दर्शन हो जाए और प्रभु अपने गर्भ स्थान पर पहुंच जाए और बहुत सारे भक्तों ने के भी यही विचार था. जो कार्य पिछले 70 वर्षों में नहीं हुआ मोदी सरकार में एक ही वर्ष में सब कुछ हो गया. रामलल्लाच्या आगमनानं देशात समृद्धी येईल. आपले तरुणही वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेबद्दल खूपच उत्सुक आहेत. बिकॉज ऑफ द टेम्पल बेस्ड इन अयोध्या we will get to know about more knowledge and the city's economical growth and development. Like there is a Ayodhya train station formed, Valmiki airport formed due to this temple's growth. This changes the city's economical growth in that particular city. There will be more opportunities for people and more employment in the around the cities due to the one singular mandir. 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर प्रभू श्रीराम पुन्हा आपल्या मंदिरात विराजमान होणार आहे. आपण खूप नशीबवान आहोत की आपण या ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. पण कारसेवकांचं बलिदान, प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या शुभेच्छांशिवाय हे शक्य नव्हतं. देखील एक कारसेवक या ठिकाणी आहे आणि आम्ही कारसेवाला या ठिकाणी गेलो होतो. आपला या देशावरील या ठिकाणी कलंक पुसला गेलेला आहे आणि आपलं राम मंदिर या ठिकाणी त्या ठिकाणी उभं होत आहे ही सर्व जनतेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या हिंदू धर्माच्या आपल्या राष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता खरी रामराज्याची सुरुवात होतीये आणि आता जे आहेत हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासारखे जे आहे योगी त्यांच्या स्वरूपामध्ये पंतप्रधान त्यांना शक्ती देऊन या ठिकाणी रामराज्याची सुरुवात आणि रामराज्याचं
हे पुढे चालू राहील असा विश्वास या ठिकाणी वाटतोय। हे पूर्णतः मोदी सरकारचं यश आहे। त्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळला, बर तो सुद्धा न्यायालयाच्या चौकटीत बसवून त्यांनी तो पूर्ण केला। त्याच्यासाठी कुठे आंदोलनं झालीत, त्याच्यासाठी कुठे काही वादविवाद घडले नाही। मोदीजींना मला धन्यवाद म्हणावं असं वाटेल, कारण की त्यांनी एवढं मोठं काम जे आपल्या लाईफमध्ये घडून आणलेलं आहे, म्हणजे राम मंदिर एवढं मोठं स्थापन केलं, त्यांना माझ्याकडून फक्त धन्यवाद। जय